दरम्यान ओबीसी आरक्षणाचा कोटा वाढवून त्यातून मराठ्यांना आरक्षण द्या या मागणीचा पुनरुच्चार विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. मी सांगितलं की ओबीसीचं आरक्षण 52% लोक आहेत, आमचे 27% आरक्षण आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर वाढवून द्या आणि खुशाल घ्या, ही आमची भूमिका होती. त्यामध्ये मी काही गैर बोललो नाही. या भूमिकेला भुजबळ साहेबांचा स्वतः फोन होता, स्वतःही भुजबळ साहेब म्हणाले की वाढवून जर देत असेल तर माझी त्याला अडचण नाही, हे फोनवर माझ्याकडे माहिती आहे, फोनवर बोलले. विषय असा येतो की या समाजाला आरक्षण देत असताना आमचं नुकसान होऊ नये, मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसीचं नुकसान होऊ नये याला आमचं समर्थन आहे, म्हणून मराठा समाजाला मी समर्थन दिलेलं आहे. अशोक चव्हाणांच्या बरोबर आज 18 मंत्री तिकडे आहे, 18 मंत्र्यांमधले 7 मंत्री त्या ठिकाणी समितीमध्ये होते. काय करत होते? शेतातलं गवत उपटत होते काय? काय करत होते ते? आज खुर्चीवर बसले आणि वाटेल त्या पद्धतीनं आपल्यावरची बला ढकलतायत. मला हाच प्रश्न विचारायचा आहे. उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री पुण्याचे आणि ठाण्याचे हे त्यावेळेस होते, 18 मंत्री सत्तेमध्ये होते, त्यावेळेस मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातली तुमची भूमिका तुम्ही अग्रेसिव्हपणे का नाही मानली? फक्त माल लुटत होतात काय? का जनतेला लुटत होतात? का मराठा समाजाच्या डोळ्यामध्ये धुडपेक करत होतात? याचं उत्तरही दिलं पाहिजे ना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.